मिठाचा शोध हा आदिमानवांना लागलेल्या शोधांपैकी एक महत्त्वाचा शोध आहे। मात्र याच मिठामुळे आताच्या काळात मात्र मृत्यूलाही सामोरे जावे लागते, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याची सूचना दिली आहे। मीठ खाताय सावधान। मिठामुळे जगभरात 18,90,000 लोकांचा मृत्यू। जागतिक आरोग्य संघटनेचा मोठा इशारा। जेवण रुचकर होण्यासाठी मिठाची गरज असते, मात्र त्याच मिठामुळे जगाची चिंता वाढली आहे। कारण मिठाच्या अतिरिक्त सेवनामुळे जगभरात तब्बल 18,90,000 लोकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक दावा जागतिक आरोग्य संघटनेने केलाय। तर जगामध्ये केवळ 3% लोकच मिठाचं योग्य सेवन करत असल्याचंही WHO ने म्हटलंय। अतिरिक्त मीठ आपण खूप प्रमाणामध्ये घेत असतो, तर विशेष करून आपल्या आहारामध्ये लोणचे असतील, पापड असतील, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रोसेस फूड जे वाढलेलं आहे, जंक फूड जे वाढलेलं आहे, बंद डब्यातल्या ज्या गोष्टी वाढलेल्या आहेत, याच्या माध्यमातून सोडियमची अतिरिक्त मात्रा आपल्या शरीरामध्ये जाते आणि त्याच्यामुळं मग व्हॉल्यूम लोड वाढू शकतो, सूज येणं वाढू शकतं, बऱ्याच लोकांचा रक्तदाब वाढू शकतो। अधिक प्रमाणामध्ये मिठाचं सेवन केलं तर उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो। सध्या प्रति व्यक्ती मिठाचा वापर हा 10.8 ग्रॅम दिसतो, मात्र हा वापर 5 ग्रॅम असावा असं WHO चं म्हणणं आहे। यासोबतच 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांनी हे प्रमाण आणखी कमी करावं असा सल्ला सुद्धा WHO ने दिलाय। आणि विशेष करून हार्ट फेल्युअर असेल, फुफ्फुसामध्ये पाणी असेल, लिव्हर फेल्युअर असेल, किडनी फेल्युअर असेल, तर अशा रुग्णांना देखील डॉक्टरांच्या सूचनेनुसारच लो सोडियम अर्थातच मिठाचं प्रमाण आहारामध्ये कमी असणं हे गरजेचं आहे। कोणत्याही पाकिटबंद अन्नावरती मागच्या बाजूला त्यातल्या मिठाचं प्रमाण लिहिलेलं असतं, मात्र हेच प्रमाण आता पाकिटाच्या दर्शनी बाजूवरती लिहिण्याची मागणी होती आहे। आणि हीच अतिरिक्त मीठ खाण्याची सवय मोडली तर याच मृत्यूचं प्रमाण 3% कमी होऊ शकतं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।